नमस्कार, वेलकम टू सास बहु नोकझोक रेसिपीज। आज आपल्या बरोबर आहेत माझी मोठी वहिनी शिला वहिनी। तर या आपल्याला शिकवणार आहेत तेल पोळी। शिला वहिनी नमस्कार। नमस्कार। तर आपल्याला तुम्ही काय शिकवणार आहात आज? तेल पोळी, सोप्या पद्धतीची तेल पोळी। ठीक आहे। तर आप या शिला वहिनी माझी मोठी जाव आहे आणि तेलपोळी करण्यात एक्सपर्ट आहे, तर आपण त्यांच्याकडनं तेलपोळी शिकूया। तर आपण बघूया साहित्य काय काय, आपण आता साहित्य बघूया काय काय लागते ते। आम्हाला दाखवा साहित्य काय काय लागते ते। आपलं साहित्य सांगा तुम्ही। पाव किलो चण्याची डाळ, पाव किलो साखर आणि अर्धा किलो मैदा। अर्धा किलो मैदा कारण चण्याची डाळ आणि साखर मिळून अर्धा किलो होते। आपण डाळ भिजत घातली का? हो, डाळ भिजत घातली। किती वेळ? दीड ते दोन तास आधी डाळ भिजत घातली म्हणजे ती चांगली फुलते आणि चांगली शिजते, गळ होते। मग त्याच्यावर पाणी किती ठेवलं? एक नंतर शिजल्यावरती एक शिजासाठी एक बोट आपल्या पेरापर्यंत एवढं पाणी घ्यायचं। बरं, एवढं घ्यायला गेलं आपल्याला। आणि आता ही डाळ शिजल्यावरती डाळीत वाटताना वेलची घालायची थोडीशी आणि जायफळ। अजून आपल्याला काय लागेल? आता आपल्याला तेल पोळी असल्यामुळे मुख्य आपल्याला तेल लागेल। तेल निदान साधारण थोडं पाव किलो किंवा पाव किलोच्या थोडस जास्ती लागेल, कारण ती शिजवता आपल्याला लाटायची पण तेलावरच आहे आणि शिजताना पण तेल टाकायचं। म्हणून याला तेल पोळी म्हणून याला तेल पोळी म्हणून। बरं बरं, चालेल। आता आपण कृतीकडे वळूया। आपण आता डाळ शिजवून घेतोय पहिले। बरोबर, डाळ कुकरमध्ये शिजत ठेवलेली आहे। डाळीमध्ये पाणी बघा तुम्ही किती आहे ते। आणि आता त्याचा झाकण लावून आम्ही पाच सहा शिट्या तरी काढून घेतोय। एक थोडस मीठ टाकतंय। हो, थोडस चिमूटभर मीठ टाकलं आणि त्याच्यात तेल टाकायचं। दोन पळ्या तेल। चिमूटभर साखर टाकायची का? हो, थोडी साखर टाकायची म्हणजे ते गोडपणा त्याला येतो, म्हणजे पिठाला गोडपणा येतो। बरं बरं, ही चांगली टिप आहे। आपण साधं पाण्याने नॉर्मल मळून घ्यायचंय। हो, साधं पाणी टाकून आता सगळं राळून मग पाणी टाकून मळायचं पीठ। आपलं हे असं थोडस सैलसरच भिजून घ्यायचं का? हो, थोडं सैलसर भिजून घ्यायचं आणि दीड तासापर्यंत ते चांगलं मुरेल का? मुरेल, मुरेल। लगेच करायला नाही घ्यायच्या? नाही, लगेच तेव्हाच ते आमच्या बरोबर होत नाही। फुललं पाहिजे पीठ तेवढस, तर त्याला थोडस तेल लावून पीठ झाकून ठेवायचं एक दीड दोन तास तरी। आता या दोन टीप आपल्याला शिला वहिनीने सांगितलेले आहे। एक तर चण्याची डाळ पण लगेच भिजत घालायची एक दीड तास आणि मग ती कुकरला लावायची, आणि पीठ पण हे तुम्ही दीड तास भिजवून ठेवलं तर ती पोळी चांगली होते तुमची। आता हे पीठ आपण छानपैकी मळले, त्याला भरपूर तेल लावले म्हणजे ते चांगलं ते नरम होते। हे बघा असं जरा व्यवस्थित मळायचं। आता आम्ही दीड तास झाकून, डाळ आपली शिजलेली आहे का? हो, डाळ आता शिजलेली आहे। तुम्ही ती घोटून घेतली? घोटून घेतली। आता तिचं पाणी आटवलं सगळं आणि आता त्याच्यामध्ये आपण साखर घालायची। आता हे पुरण जर आपण अगोदर करून ठेवलं तर चालते का? हो, चालते। आग करून ते थंड झाल्यावरती फ्रीज मध्ये ठेवून उद्या तुम्ही त्याच्या पोळ्या केल्या तरी। आता आपली किती तरी 20 मिनिटं झाली, आपण ढवळतोय ना, अजून घट्ट व्हायला पाहिजे ना। अजून घट्ट व्हायला, भांड्याच्या बाजूने सुटायला लागले का म्हणजे हा, नाहीतर मग ती पोळी लाटली जाणार नाही आपली। बरोबर ना, घट्ट नाही झाली तर डाळीत पाणी राहिलं तर पोळी लाटली नाही, डाळ पसरून बाहेर येईल। तरी आपल्याला अर्धा ते 40 मिनिटं हे ढवळायला लागणार आहे। शिलाईनी आता ही झाली, आपण ओळखायची कशी काय? ती आता बाजूनी सुटली, गोळा होत गेला ना त्याचा, मग आता ही डाळ झाली। आणि थोडीशी हातावर घेऊन गोळी करून बघायचं कशी दाखवा जरा, अशी घ्यायची आणि ही आता चिकट म्हणजे आपल्या हाताला चिकटली नाही म्हणजे आता झाले। आता हे आपण वाटायचे का? एकदम बारीक वाटून घ्यायची, मग त्याच्यात वेलची आणि वाटताना वेलची आणि जायफळ टाकायचं। ही डाळ बघा आपण गरम गरम वाटलेली आहे। आता वाटासाठी पण तुम्ही पुरण यंत्र असेल तर पुरण यंत्र मध्ये वाटा, किंवा आमच्याकडे एक दुसरी आयडिया आहे, चाळण घ्यायची, चाळण खाली भांडं ठेवायचं, चाळणीवर गरम गरम डाळ टाकायची आणि ती पेल्याने वाटून घ्यायची। जर तुमच्याकडे पुरण यंत्र नसेल तर ही दुसरी आयडिया पण तुम्ही वापरू शकता। आता आपल्याला दोन तास झालेले आहेत,
आणि परत ह्याच्यात तीन पळ्या तेल टाकून परत मळून घ्यायचंय ना. हो म्हणजे कसं बघा, असं हे पीठ आहे ना बघा, दिसतंय तुम्हाला थोडं त्या पिठात पण थोडं तेल, कारण का आपलं आता ही आपली तेल ही डाळ आपण गरम असतानाच वाटायची, कारण का थंड तुम्ही म्हणाल थंड झाली तर वाटती येणार वाटली जात नाही डाळ, मग ते कडक होते. आता समजा मला मिक्सरमध्ये काय काय जण मिक्सरमध्ये वाटतात, कशी वाटायची मिक्सरमध्ये? मिक्सरमध्ये पण थोडी थोडी गरमच वाटायची. पण शिवाय आपण पोळी करताना काय काय तयारी केली मला दाखवा जरा. आपण इंडालियमचा पोलपाट घेतलाय, त्या पोलपाटाला थोडस तेल लावायचं. मग पहिला मैद्याचा गोळा घ्यायचा, त्याच्या दीड पट जरासा हे मोठा, पहिला तुम्हाला नवीन असेल नाही जमलं तर जेवढ्याच तेवढा गोळा घेतला तरी चालेल. मग दोन्ही तो दीडपट चण्याची डाळ घ्यायची आणि मैदा, आणि मग त्याचं असं भरते असं असं कोंडण भरत भरत मैदा वरती जायचं गोळा, आणि मग थोडा वेळ असं गोल करून तो व्यवस्थित तेलाची वाटी भरले घ्यायची, त्याच्यात ते असा गोळा टाकायचा, आणि मग थोड्या वेळाने दोन गोळे करून टाकायचे आपण, आणि मग एक गोळा लाटाला घ्यायचा पहिला, आणि तवा एकदम मंद गॅसवरती गरम करत ठेवायचा. आता हे असं करू हळूहळू लाटायचं का, जरा लाटाला पण टाकवा. आता माझ्याकडे असा जरा पोलपाट नाहीये तर मग मी काय करू शकते? तुम्ही बटर पेपर घेऊ शकता, केळीचं पान घेऊ शकता, ते पण घेऊ शकता केळीचं पान, बटर पेपर किंवा पत्रा पण मिळतो बाजारात. बाजारात त्याचा पत्रा मिळतो विकत याचा. लाटताना पण लाटायची पोळी चारही बाजूनी जेवढी पाहिजे, पहिला तुम्हाला नसली जमली तर लहान छोटी लाटली आणि भाजली तरी चालेल. हे थोडं एक्सपिरियन्स म्हणजे जर तुम्ही दोन चार वेळा केलं तर तुम्हाला चौथ्यांदा दोन तीन वेळा हा चौथ्यांदा व्यवस्थित येईल. विडाचाच तवा पाहिजे असं नाही, फ्राय प्लॅनवरती पण आपल्या होतात. मी आता फ्राय प्लॅनच ठेवलेत असं. हे बघा कशा त्या लाटतायत हळूहळू पुढे पुढे सरकत. तेलात बुडवून ठेवायचा एक दोन, एक गोळा पहिला बुडवायचा मग दुसरा काढायचा असं. आता जर याला कलर पाहिजे असेल मला कोणाकोणाचे बघा ऑरेंज कलर असते तर काय करायचं? मग त्याला केशर टाका किंवा हळद टाका पिठामध्ये, पिठामध्ये टाकायचं, पिठात टाकायचं हळद नाही तर हे. आता आम्हाला जरा तुम्ही टाकताना दाखवा. तेल लावायचं थोडस तेल त्याला आधी, आणि मग ती आपल्या आधी पोलपाट हातात घेऊन थोडी सोडून घ्यायची, आणि मग ती अशी धरायची, ती आपाप सुटत जाते, ती गेली आपाप सुटत. तुम्हालाही जर असं जड वाटत असेल पण एकदा सवय केली ना, दोन वेळा केल्या ना की तिसऱ्यांदा ती व्यवस्थित होणार. बघा परत भरताना कशा भरतायत बघा. साखर अवघड असेल, पिवळी साखर असली तर ती अवघड असते, तर मग पुरणपोळी जास्ती लागते साखर ती. तुम्ही अवघड असली साखर तर साखर थोडी खाऊन बघायची, पांढरी सुधोप असेल साखर तर ती गोड असते. जर अगोड असेल थोडी तर जास्ती टाकायची. मग पाव एका म्हणजे एका पेल्याला तरी पाव किलो सव्वा पेला साखर लागेल, कारण ती अवघड असते ना, म्हणून कलरसाठी टाकायला लागतं. पोळी आपण उचलायची नाही ना, उचलायची नाही, तव्यावरच टाकताना ती उचलायची. भाजताना पण आम्हाला दाखवा कशी भाजताय. आता ह्याच्यावरती थोडस तेल तेल टाकायचं, हा दुसऱ्या तव्यावरती तेल टाकून ती जे लवकर होतात पोळ्या याची झाले की नाही कसं करणार आपल्याला? नरम कडक असते ही, कडक होती नरम असते तर उलटतच नाही, मग ते उलटायची नाही, उलटायची नाही. आपला हा कलथा जातो आपला, मग आता कलथा जातो म्हणजे ही झालेली आहे, तर ही ह्याच्यावर टाकायची आणि ह्याला पुन्हा तेल लावायचं, आणि जी लाटलेली पोळी असते ती पुन्हा ह्याच्यावर टाकायची. एका वेळेला गॅस पोळ्या होतात, गॅस मंदच ठेवायचा, गॅस एकदा तवा टाकला का गॅस पुन्हा हात लावायचा नाही गॅसला. गॅस जर तुम्ही मोठा केला तर त्या कडक होणार नाही आणि करपणार, करपणार शिजणार नाहीच, कडक होणारच नाही.
अशी टाकत जायची. आता ही पण झाली घालणार कसं आपल्याला? ही झाली आता कळते. आता आपल्याला घडी कशी करायची? जर तुम्हाला पोक्कळ पाहिजे असेल तर पोक्कळ, किंवा चपाती सारखी पाहिजे तर चपाती सारखी, अशी मग इकडून ह्याला कलथा मारायचा, नाहीतर मग इकडेच कलथा करायचा. ही अशी आणि ह्याला ही घडी बघा कशी करते. अशी जर पोक्कळ पाहिजे तर ही अशी पोक्कळ होते, आणि जर तुम्हाला चपाती सारखी पाहिजे असेल तर ही अशी चेप पाहिजे. थंड झाली ना की ही कडक होते, मग याला तेल पोळी असं नाव नाव आहे. आता हे काढली की एका पेपरवर काढायच्या. अशा तऱ्हेने आपल्या तेल पोळ्या झालेल्या आहेत. या बघा कशा या बिस्किटासारख्या कुरकुरीत होतात. हे बघा तुम्हाला दिसतंय ना, या कुरकुरीत होतात एकदम. तर शिलावाईनी थँक्यू, तुम्ही आम्हाला चांगली रेसिपी दाखवली. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पण तुम्ही दोन तीन वेळा करून बघितल्यात ना, का तुमच्या व्यवस्थित होतील. पहिल्या वेळेला येणार नाही, जमणार नाही, काय काय जमेल, पण पण दोन तीन वेळा केल्यात का तुमची तिसऱ्या वेळेला बरोबर व्यवस्थित होणार पोळ्या छान अशाच. तर तुम्ही बघत राहा सास बहू नोकझोक रेसिपीज. नमस्ते.